सध्या सर्वत्र दीपावली सणाची धामधूम सुरू आहे. बाजार गर्दीने फुलला असून नागरिक विविध वस्तू सामानाची खरेदीसाठी दुकानात गर्दी करत आहे. कोपरगाव शहरातही दीपावलीमुळे बाजारात रौनक आली आहे. आपली उपजीविका चालविण्यासाठी अनेक दुकानदार छोटे मोठे विक्रेते आपापली दुकाने थाटून बसलेली होती. असाच इयत्ता 8वीत शिकणारा एक होतकर मुलगा यश भोसले राहणार चेऊर कुंभारी हा शिक्षण करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान भरुनात उन्हाचे चटके खात थाटून बसलेला होता. मात्र सकाळपासून उन्हात बसूनही एकही खेळणीची विक्री न झाल्यामुळे तो काहीसा उदास वाटत होता. मात्र तो जिद्दीने उन्हात आपले दुकान थाटून आपल्या खेळणीची विक्री नक्कीच होईल या आशेने बसलेला होता. अशात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले समाजसेवक अर्जुन मोरे, गणेश भावसार, पत्रकार अनिल दीक्षित, पत्रकार सुनील ससाने यांच्या या मुलाच्या दुकानाकडे लक्ष गेले. दिवसभर उन्हात बसत ग्राहकांची वाट पाहणाऱ्या सदर मुलाची विचारपूस करत त्याच्याकडून विविध वस्तू खरेदी केली व इतरांनाही वस्तू खरेदीसाठी सांगितले. सकाळपासून एकही ग्राहक होत नव्हते. मात्र अचानक असंख्य ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्याने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा शब्दात सांगता न येणारा होता. आज कोपरगाव शहरात दिवाळीनिमित्त उत्सव असल्यामुळे बाजारपेठ ही खूप भरलेली आहे आणि खूप जण दिवाळीनिमित्त खूप वस्तू खरेदी करताय. तर मी पण माझ्या कुटुंबाला घेऊन आज या मार्केटला आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोडाने मी चाललो होतो. चालत असताना एक गरीब कुटुंबातला हा व्यक्ती आहे, हा याचं कुटुंब चालवण्यासाठी हा हे दुकान घेऊन बसलेला होता. माझं कुटुंब आहे, माझ्यासंग छोटे छोटे मुलं आहे, पण त्याचं काहीतरी वस्तू विकले गेली पाहिजे. सकाळपासून तो उन्हात बसलेला आहे आणि त्याची एकही वस्तू विकले गेली नाही. मला कुठंतरी खंत वाटल्यामुळं या गरिबांची दिवाळी होऊ अशा लोकांकडून वस्तू खरेदी करा का त्यांना खरंच गरज आहे. आपण काहीतरी करू शकतो, पण या मुलांनी काय केलं आहे, लहान सकाळपासून हा उन्हात बसलेला आहे, एकसुद्धा बोनी नाही झाली, अजून एकसुद्धा वस्तू विकली नाही. मला कुठंतरी काहीतरी वाटलं, त्यामुळं मी एवढी खरेदी केली. माझं कुटुंब घेऊन आलो, लहान पोरांना घेऊन आलो. या मुलांचं कुटुंब व्यवस्थित राहू आणि यांची दीपावली शुभमयी जाऊ हीच मी सर्वांना प्रार्थना करतो. हॅपी दिवाळी. तुम्ही पण खरेदी करा. या मुलासारख्या असंख्य छोटे दुकानदार विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी त्यांनी बाजारपेठेत आपली दुकाने थाटून बसलेले आहेत. तरी नागरिकांनी ऑनलाईन खरेदी न करता अशा आपल्या गावातील कोरोना काळात साथ देणाऱ्या स्थानिक व्यापारी, दुकानदार व छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करत त्यांची दिवाळी गोड करावी व आपली बाजारपेठ अधिक भरभराटीसाठी सहकार्य करावे.